ब्रेक नंतर आपलं स्वागत. सकल मराठा मोर्चाही आता सरकार विरोधात आक्रमक झालाय. अजित पवार फडणवीसांना पंढरपुरात नो एंट्री करण्यात आली आहे. कार्तिकी एकादशीला येऊ देणार नाही असा इशाराच देण्यात आलेला आहे. पंढरपुरात आल्यास काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. तर 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय महापूजा होते. मात्र आता पंढरपुरातच राजकीय नेत्यांना नो एंट्री करण्यात आल्यानं चर्चा सुरू झाल्यात. कार्तिकी एकादशीला येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे. पंढरपुरात आल्यास काळे फासण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे आणि या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय महापूजा होत असते. मात्र त्याआधीच मराठा समाजाकडून हा इशारा देण्यात आलेला आहे. सकल मराठा मोर्चाही आता सरकार विरुद्ध आक्रमक झालेला आहे. अजित पवार फडणवीसांना पंढरपुरात आता नो एंट्री. तर कार्तिक एकादशीला येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे. पंढरपुरात आल्यास काळे फासणार असा देखील इशारा यावेळी दिलेला आहे. खरं तर 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार होती. राज्यभरात खरं तर मराठा समाजाकडून पुढाऱ्यांचा नेत्यांचा विरोध होतोय. त्यांना गावात येऊ दिलं जात नाहीये. अशात आता पंढरपुरात देखील अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनाही नो एंट्री करण्यात आलेली आहे. कार्तिकी एकादशीला येऊ देणार नाही असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर सकल मराठा मोर्चानं हा इशारा दिलाय. सकल आणि आपल्यासोबत मराठा नेते करण गायकर जोडले गेले आहे. करणजी, आपलं न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत. खरं तर सकल मराठा मोर्चा आता आक्रमक झालेला आहे. अजित पवार आणि फडणवीसांना शासकीय पूजेसाठी देखील नो एंट्री आहे. नाही, बरोबर आहे. हे बघा, समाजाच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत. तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा देवेंद्रजी ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही असाच विषय झाला होता. त्यावेळेस सुद्धा त्यांना आरतीपासून रोखलं गेलं होतं. ते काही समाजाचे दुश्मन नाहीत, परंतु समाजाच्या भावना जर राज्यकर्त्यांना शासनकर्त्यांना कळत नसेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी पंढरपूरच्या सकल मराठा समाज बांधवांनी जो निर्णय घेतला तो समर्थनीय आहे आणि त्याचं मराठा समाज म्हणून आम्ही समर्थन करतो. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्यकर्त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या गोष्टीमध्ये त्यांनी कोणावर राग काढू नये. खोटे नाटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाच्या बांधवांना अडकवण्याचा प्रयत्न करू नये. कारण चूक त्यांची आहे. त्यांनी मनोज रांगे पाटलांना जाऊन त्या ठिकाणी 30 दिवसाचा अवधी घेतला होता. त्या ठिकाणी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की आम्ही आरक्षण देऊ, एवढा कालावधी आम्हाला द्या. आणि तो कालावधी संपल्यानंतर ज्या पद्धतीनं ते दुर्लक्ष करताय, ज्या पद्धतीनं मराठा समाजाची हेटाळणी करताय, त्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरच्या महाआरती करण्याचा तर पहिली गोष्ट यांना अधिकारच नाहीये. त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे आणि म्हणून पंढरपूर वासियांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर संबंध महाराष्ट्र आहे. मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस देवेंद्रजींना आरतीपासून आरला, आम्ही स्वतः त्या मंदिराला पारा देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि आताही जर पंढरपूरकरांनी जर महाराष्ट्राला तशी साथ घातली तर महाराष्ट्रातले सगळे मराठा समाज बांधव त्या ठिकाणी जातील आणि यांना आरतीपासून रोखतील. हा त्यांनी मराठा समाजाचा आता इशारा. आता आम्ही विनंती करणार नाही कोणाला. अगदी. करंजी, आपण बघितलं तर मुळी पूजनासाठी अजित पवार जाणार होते. माळेगाव दौरा त्यांनी मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळे रद्द केलेला आहे आणि आता पंढरपुरात असा इशारा देण्यात आलेला आहे. काय वाटतं, शासकीय महापूजा देखील थांबणार आणि यामुळे त्यांचा हा दौरा भाग पाडावा लागेल रद्द करण्यास? नक्कीच करावा लागेल. त्यांना तो दौरा रद्द का करावा लागला? समाजाच्या भावना तीव्र आहेत. समाज आज कोणाचा ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. अजूनही सांगतो, आज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन भडकायला वेळ लागणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदारी राज्यकर्ते असतील. महापूजा थांबणार नाही. महापूजा ही या महाराष्ट्रातला सर्वसामान्य जो वारकरी आहे तो करेल. ज्या लोकांना नैतिकता नाही त्यांनी ते करू नये. मराठा समाजाला फसवणाऱ्या लोक, खोटं बोलणाऱ्या लोकांनी, फसवणूक करणाऱ्या लोकांनी ती महापूजा करू नये. हा मराठा समाजाच्या त्या ठिकाणच्या बांधवांचा निर्णय आहे. त्यामुळं जी महापूजा आहे ती त्या ठिकाणचा आमचा वारकरी करील आणि आमचा वारकरीच पंढरपूरच्या विठ्ठलाला साथ घालेल आणि यांना सद्बुद्धी दे म्हणून सांगेल. अजून मी तेच सांगतोय, अजूनही राज्य सरकारला आम्ही सांगतोय, तुम्ही वेळेत निर्णय घ्या. आणि ती समिती पाठवून काय करताय? त्या समितीला मलाही सांगा, जर यांना निर्णयच घ्यायचा आहे ना, 1 लाख सापडला काय, 5,000 सापडले काय, 5 लाख सापडले काय,
अहो तुम्ही फक्त हे नाटक चालवलंय त्या समितीला, फक्त महाराष्ट्र समितीला सुद्धा काळे झेंडे लोक दाखवायला लागले. ही तीव्र भावना आहे समाजाची, हा रोष आहे समाजाचा, हा समजून घेतला पाहिजे. करणजी, करणजी तुमच्याकडे पुन्हा मी येणार आहे. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी भाजपचे प्रवक्ता देखील जोडले गेले आहे, मी त्यांच्याकडे जाते. शिवरायजी, खरं तर आपण बघितलं आता कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेवर देखील मराठा समाजाचे आंदोलनाचे पडसाद उमटायला लागणार आहे. शासकीय महापूजा पूजेला हा अडथळा निर्माण होऊ शकतो, कारण मराठा समाज आता आक्रमक झालाय. अगदी बरोबर आहे. विषय असा आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी मराठा समाजाला हायकोर्टात टिकेल असं आरक्षण दिलेलं होतं. नंतरच्या उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सरकार हे सगळं टिकवण्यामध्ये कमी पडलं. त्याच्यामुळे आजही देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांची पूर्णपणे मानसिकता ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आहे. त्या दिशेने सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. असं आहे की आंदोलन करणाऱ्याची प्रतिक्रिया तीव्र असणं स्वाभाविक असतं. ती तीव्र असते, त्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण भारतीय जनता पार्टीची ही नियत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजासोबत ज्या ज्या समाजांवर अन्याय होतो असं आपल्याला दिसतं आहे, त्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे. या दिशेने सगळे प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस प्रामाणिकपणे करतात हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आरक्षणाचा प्रश्न कुठे रखडला, कुठे त्याला अपयश आलं, तर ते पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे अपयश आलं. तर हे सरकार आल्यानंतर या सरकारला ते करण्याच्या दृष्टीने वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आंदोलकांनी विठ्ठलाची महापूजा आणि तो विषय एकत्र करू नये. पण त्याच्या भावना तीव्र असतील तर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ते पण उदाहरण घालून दिलेलं आहे की जोपर्यंत समाजाच्या भावना या शांत होणार नाहीत किंवा त्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी देखील वारकऱ्यांना किंवा कुठल्याही समाजाला अडचणीत आणणार नाही. आणि त्यांनी, तुम्हाला आठवत असेल की स्वतःच्या घरी विठ्ठलाची महापूजा केलेली होती. त्यामुळे देवेंद्रजींना रयतेचे प्रश्न कळतात, जनतेचे प्रश्न कळतात, समाजाचे प्रश्न कळतात. त्या दृष्टीने ते पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये ते अत्यंत सकारात्मक निर्णय घेतील. आंदोलकांनी देखील या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकार सोबत सरकारची मानसिकता समजून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी हातात हात घालून जर एकमेकांनी प्रयत्न केले तर त्याला यश येईल. मला असं वाटतं की निव्वळ अडवणूक करून यश येणार नाही. करणजी, शिवरायजी म्हणतायत की निव्वळ अडवणूक ही मराठा समाजानं करू नये, सामंजस्याची भूमिका घ्यावी. आपल्याला काय वाटतं यावर? भूमिका घेतली, लाखोचे मोर्चे काढले. त्याचबरोबर ह्या भाजपच्या प्रवक्त्यांचं झालंय काय माहितीये का, हे फक्त ते बे एक बे दोन चार ते शाळे जे पाढे शिकवतात ना, प्रत्येक प्रवक्ता येतो. भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिलं होतं, हायकोर्टात टिकवलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं. अहो गेलं तर सर्वोच्च न्यायालयात सरकार तुमचं होतं, विरोधी पक्षात तुम्ही होते ना त्यावेळेस. विरोधी पक्ष म्हणून सुद्धा देवेंद्रजींची नैतिक जबाबदारी त्यावेळेस होती. जर राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी कमी पडताय तर देवेंद्रजींनी ज्या मराठा समाजात त्यांनी त्या प्रवक्त्याने आता सांगितलं एवढं पोर्टेड केलं की समाज म्हणून देवेंद्र इज्जत मान देतात. अरे बाबा, मग त्यावेळेस त्यांनी केंद्रात जाऊन त्या ठिकाणी का यंत्रणा हलवल्या नाही की मी दिलेलं कष्टानं जे आरक्षण आहे जे हायकोर्टात टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी ते विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी भूमिका बजावू शकत होते. अहो ते कपलकरांचे निघाले, निघू द्या ना. मग त्यांचा दोष तुम्ही आज आमचे तरुण आत्महत्या करतायत. काही आपण बघितला असेल त्या ठिकाणी आंतरवलीला आमचे परभणीचे शाळेतले विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणात जाऊन बसले. अगदी करंजी, आपल्या आपल्या प्रतिक्रियेतून मराठा समाजाच्या ज्या काही भावना आहेत त्याही प्रकट होत आहे. धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत होते. शिवरायजी, धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल.